देव अंतर्यामी आहे असं म्हणतात आणि मग तीर्थयात्रा करणं हे आवश्यक आहे का आणि योग्य आहे का का अयोग्य आहे आणि ते कसं ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देव अंतर्यामी आहे हे जरी महान सत्य असलं तरी आजता काय तुम्ही कुठलाही संत जर पाहिलात तर आतला देव त्यांना नंतर सापडला आहे प्रत्येक पहिल्यांदा प्रत्येकाने समोरच्या दगडातला देव आहे त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जसा दगडामध्ये देव आहे तसा माणसातही देव आहे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत अनेक आपल्या पाठीमागे युग होऊन गेली वर्षं होऊन गेली आणि आपल्या अगोदर होऊन गेलेल्या थोर संतांनी म्हणा ऋषींनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केलेली होती आणि त्यांच्या तपश्चर्याचं फलित म्हणून त्यांनी जिथं जा ज्या जागेवर बसून त्यांनी तपश्चर्या केली त्या जागेला एक वेगळं पावित्र्य निर्माण झालं होतं आणि ते पावित्र्य टिकून असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही तीर्थयात्रा करता तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आल्यामुळे तिथली जी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ती तुम्हाला रेडीमेड ऑन प्लॅटर मिळतात हा त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे म्हणून तीर्थयात्रा अवश्य करायला पाहिजेत कसं असतं की पहिलीतली परीक्षा पास झाल्यानंतर दुसरीच जातो ते झाल्यानंतर मग तिसरीच जातो मग चौथीत एकदम माणसाला सांगितलं की पी एच डीचा पेपर लिह तर जमणार नाही तसं आहे की पहिल्यांदा सगुणाची पूजा मग निर्गुणाची पूजा आणि सगुण सगुणाची पूजा करताना सगुण उपासनेमध्ये आपल्या आधी होऊन गेलेल्या ऋषींनी जिथं तपश्चर्या केलेली आहे त्याला स्थान महात्म्य आलेलं असतं आणि त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी ते अवश्य करावं आणि हे केल्यानंतर मग लक्षात येतं की हे सगळं जे मी बाहेर पाहत होतो पिंडी ते ब्रह्मांडी जे ब्रह्मांडामध्ये मी शोध घेत होतो ते माझ्या आतच दडलेलं आहे आणि मग मनुष्य अंतर्मुख होतो आणि आतला देव पाहायला लागतो म्हणजे तो त्याच्या आतल्या हायर सेल्फशी कनेक्ट व्हायला शिकतो पण आतल्या सेल्फशी हायर आतल्या हायर सेल्फशी कनेक्ट होणं ही सगळ्यात शेवटची जी स्थिती आहे त्याच्या अगोदर हा सगळा प्रवास केलेला चांगला असतो ज्यामुळे ते सहज सोपं होतं